हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज तुम्हाला मी आज बाउंडेड एरियाच्या संदर्भात, बाउंडेड एरिया या व्हिडिओमध्ये मी बाउंडेड एरियाच्या संदर्भात काही क्वेश्चन तुम्हाला सांगणार आहे. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मधला हा पार्ट आहे. बाउंडेड एरिया म्हणजे कर्वच्या अंडर आणि एक्स ॲक्सिसची किंवा वाय ॲक्सिसची असणारा जो काय असोसिएट असणारा जो एरिया आहे तो एरिया आपण फाईंड करायचा असतो. तर इथं बघा, इथं क्वेश्चन आहे, द बाउंडेड एरिया बिटवीन द कर्व y इक्वल टू 2x 0 टू पाय बाय 4, रेंज म्हणजे 0 टू पाय बाय 4. लक्षात घ्या, बाउंडेड एरिया काढणे म्हणजे त्याचं काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं असतं. आता हा जो बाउंडेड एरिया जो काढायचा आहे तो आपल्याला x ॲक्सिसच्या असोसिएट करायचं असतं. मीन्स बाउंडेड एरिया इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 एक्स डीवाय वाय डी एक्स. डी एक्स याचा अर्थ विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस असोसिएट विथ द एक्स ॲक्सिस तुम्हाला काढायचं आहे. मग आता इथं बघा ना, आणि लिमिट घ्यायचं 0 टू पाय बाय 4, दॅट इज इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 वाय मीन्स कॉस ऑफ 2x dx. आता मला सांगा, कॉसचं इंटिग्रेशन हे साईन असतं, सोपं आहे, कॉस साईन लक्षात ठेवा, सोपं असतं. इंटिग्रेशन ऑफ कॉस इज साईन, म्हणजे कॉसचं इंटिग्रेशन काय येणार आहे, साईन, आणि हा 2x असंच ठेवायचा. कॉसचं इंटिग्रेशन काय येणार आहे, साईन 2x येणार. आणि लक्षात घ्या, हा जो काय इंटिग्रेशन, हा जो 2x असतो त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ 2x इज इक्वल टू 2 टू इथे घे आणि 0 टू पाय बाय 4. याचं इंटिग्रेट कॉस 2x इंटिग्रेशन साईन 2x डिवायडेड बाय 2 0 टू पाय बाय 4. जिथं तुम्हाला x दिसतो तिथं हे अप्पर लिमिट, अप्पर लिमिट म्हणायचं याला लोअर लिमिट म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, अप्पर लिमिट याला लोअर लिमिट म्हणायचं. मग हे अप्पर लिमिट इथे ठेवायचं, म्हणजे आता हा हाफ आपण बाजूला काढला, समजा हा बाजूला काढला, तर इथे ठेवायचं साईन 2 इंटू पाय बाय 4 मायनस म्हणायचं, आणि हे ठेवायचं 0 ठेवायचं, साईन 2 इंटू 0. आणि इथं बघा, 2 1 2 2 डिवाइड होईल हाफ साईन पाय बाय 2 मायनस साईन 0. आणि तुम्हाला माहिती आहे मिळालो, हाफ इंटू ब्रॅकेट साईन पाय बाय 2 इज 1 असतो आणि साईन 0 0 असतो, देअरफोर हाफ इज द ॲन्सर, 1 - 0 1 हाफ इज द ॲन्सर. हे तुमचं समजते बघा, हा पहिला क्वेश्चन तुमचा बाउंडेड एरिया कॉसच्या असा, म्हणजे थोडक्यात कसं असते, असा असा एखादा हा जो तुमचा कर्व असेल तर त्या कर्वच्या खालचा एरिया म्हणजे याला बाउंडेड एरिया, त्याच्या अंडर एक्स ॲक्सिसशी असोसिएटेड असा एरिया जो फाईंड करायचा असतो त्याला बाउंडेड एरिया म्हणायचं. आणि तो एरिया हाफ स्क्वेअर युनिट हा तुमचा बाउंडेड एरिया तुम्हाला समजलं का बरोबर. तर लक्षात ठेवायचं, इथं लिमिट ही तर दिलेलंच असते, लिमिट दिलेलं असते, इथं तुम्हाला काय करायचं आहे हेही दिलेलं असते, फक्त तुम्हाला इंटिग्रेशन घेता यायला पाहिजे आहे. सेकंड क्वेश्चन असा आहे, द बाउंडेड एरिया bounded area by the y equal to modulus of x axis and modulus of x equal to 1 is, answer ahe 1 square unit 2 square unit 3 square unit and 4 square unit असा an option आहे. बघा पुढे आन्सर काय करता येईल, कसं काढता येईल काही नाही. आता इथं मला सांगायचं, फोकस करायचं तुमचा, हे बघा ओरली सांगतो तुम्हाला, माझा फिगर ड्रॉ करता येते का बघा, वाय इक्वल टू प्लस एक्स और मायनस एक्स, मोड्युलस जेव्हा निघून जातो तेव्हा ह्या टर्मचे प्लस और मायनस दोन व्हॅल्यूज होतात, प्लस एक्स मायनस एक्स. आणि इथं
हा मॉड्युलस निघून जातो तेव्हा प्लस वन मायनस वन असं होतो. प्लस वन मायनस वन. आता वाय इक्वल टू एक्स प्लस एक्स म्हणजे तुमचा वाय इक्वल टू प्लस एक्स असणार, वाय इक्वल टू मायनस एक्स असणार. एक्स इक्वल टू वन असणार, एक्स इक्वल टू वन असणार, एक्स इक्वल मायनस वन असणार, अशा दोन लाईन्स असतात. तर लक्ष द्या बघा, वाय इक्वल टू एक्स म्हणलं की ही लाईन अशीच जाणार, ओरिजिन मधूनच पास होणार. ती लाईन काय होणार? ओरिजिन मधूनच पास होणार, हे फिक्स असत. वाय इक्वल टू एक्स म्हणजे वाय आणि एक्सच्या खाली सेमसेम आहेत असं जात. वाय इक्वल टू एक्स सेमसेम आहेत म्हणून त्याचे तो लाईन ओरिजिन होऊन जाते. नंतर वाय इक्वल टू मायनस एक्स, वाय इक्वल टू मायनस एक्स ही लाईन सुद्धा ओरिजिन मधूनच जाणार, फक्त ती या क्वाड्रंट मधून जाणार, ही या क्वाड्रंट झाली. तर विषय संपला, हे लक्षात आलं दोन लाईन्स. आता इथं पाहा, एक्स इक्वल टू वन म्हणजे वन इथं असू शकेल आणि इथं मायनस वन असू शकेल. समजा मी इथून असा परपेंडिक्युलर टाकला, इथून परपेंडिक्युलर टाकला, तर तुम्हाला एरिया हा फाइंड करायचा, हा आणि हा एरिया फाइंड करायचा. हे डिस्टन्स सुद्धा, हे डिस्टन्स वन आहे लक्षात घ्या, हे डिस्टन्स वन आहे, हे डिस्टन्स बघा वाय, वाय इक्वल टू एक्स म्हणजे एक्स जर वन असेल तर वाय सुद्धा वन असेल. हे मायनस वन आहे, हे सुद्धा मायनस वन आहे लक्षात घ्या. मग आता मला सांगा, हा ट्रायंगल तयार झाला हाफ इंटू बेस इंटू हाईट, हा परमिट असला पाहिजे. हाफ इंटू बेस किती? वन आहे. हाईट किती? वन आहे. हाईट हा एवढा एरिया झाला, त्याच्या पैस केलं, कारण हा एरिया जेवढा असतो तेवढाच हा एरिया असतो. हा जेवढा एरिया तेवढाच हा एरिया का? तर हा वन वन डिस्टन्स, जरी मायनस जरी कोऑर्डिनेट असला तरी वन वन डिस्टन्स असतं. म्हणजे हाफ हाफ वन इंटू वन, हाफ इंटू वन, सो हाफ हाफची ट्वाईस केली, कारण जेवढा हा एरिया तेवढाच हाफ, हाफ प्लस हाफ म्हणजे वन एरिया, वन वन स्क्वेअर एरिया, हे त्याचं आन्सर असणार. लक्षात घ्या, हे अतिशय महत्त्वाचं मॉड्युलस ऑफ एक्स, आणि इथं मॉड्युलस त्यामध्ये प्लस ऑर मायनस आलं आणि त्याचं आन्सर तुम्हाला सांगता येईल. समजलं का? बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फीड चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला देत जाईल.